झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा अंगणात बहरली माझा दारी माझी वेल रानो रानी भटक तो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझा दारी माझी वेल धुंद गरी गंध तिचा जीवाची ही घाल मेल कशासाठी कोणी कर सांगा सुख घाली माझा दारी पिंगा झिंग 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 झिंगा सुख घाली माझा दारी पिंगा चिका झिंका चिका काउगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग ए आपण राधावेणी सोबत कोणता खेळ खेळणार आहोत दमशेराज ए नाही नाही गाण्यांच्या भेंड्या दमशेराज तुला सांगतोय गाण्यांच्या भेंड्या खायच्या दमशेराज काय चाललंय कशावर ना भांडण चालली आहेत चला हे आई सांग ना ग राधावेणी सोबत दमशेराज खेळायला पाहिजे ना तुझं काय म्हणणं आहे गाण्यांच्या भेंड्या माझं म्हणणं आहे उद्याचा अभ्यास झालाय का खेळत आहे चला चला आधी होमवर्क पूर्ण करून टाका ए आई आपण तिघे आणि राधावेणी इथे झोपणार आहोत पण बाबा कुठे झोपणार आहेत ते झोपतील रे खोलीत आई नाही मी फोन काढून घेतलाय त्यांचा काय काय राहिलंय पाठ करायचं तुम्हाला रात्री काय दाखवतेस नकाशा करायचा आहे दिवसभर काय केलंस मग काय ग मुलगी ही काढा वया काढा अरे राधा आई सॉरी मी तू अगं सॉरी काय त्याच्यात तुम्हाला डिस्टर्ब करते नाही नाही अजिबात नाही ये ना ये बस काय फॉर्मॅलिटीज काय देवकी वहिनी म्हणाली ना मला तू आज इथे राहणार आहेस म्हणून हो गुड 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 एक मिनिट वेलकम टू अवर फॅमिली सर्कस थँक्यू घे घे तुझ्या मनातलं बोलले ना नाही कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी मुलं काही वेळेला वर्ग चुकतात त्यांना माहीत नसतं आपल्याला नेमकं कुठल्या वर्गात जायचंय म्हणजे सायन्सचे स्टुडंट्स आर्ट्सच्या वर्गात जाऊन बसतात वगैरे तसं मला तुझ्याकडे बघून आत्ता वाटतंय नाही मी ऍक्च्युली चुक बाहेर खूप हे आहेत ना त्यामुळे मला कळलं नाही पडत ओके राधा तू मोकळेपणाने बोलू शकतेस माझ्याशी म्हणजे मी तुझी काय म्हणतात ते आत्ते सासू वगैरे होणार असले तरी मी तुला जज नाही करणार वी विल बी फ्रेंड्स मी तुझ्या एवढी होते ना तेव्हा अशीच होते ब्रदर आत्ताही आहे आत्ते सासू गंमत वाटते ना पण आपण मी बघितलं ना तुम्हाला तेव्हा मलाही वाटलं की मी बोलू शकेन तुमच्याशी गुड या मला आवडतं इकडे खूप छान आहेत सगळी माणसं पण मला नाही आहे सवय अशा माणसांमध्ये राहायची नाही म्हणजे छान आहेत सगळे जास्त इमोशनल आहेत नाही म्हणजे कसं आहे की आत्तापर्यंत मला अशी सवय नव्हती ना की एवढी सगळी माणसं आसपास असणार सगळेजण आपलं कौतुक करणार खूप प्रेम करणार असं एखाद्या दिवशी आपण असं खूप गोड खातो ना त्या दिवशी कसं वाटतं आपल्याला असं मलाही होतं असं कधी कधी नाही मला ना एकटं राहायची सवय त्यामुळे आज मला घनश्याम असं सांगत होता की तो घरी नसताना परस्पर त्याचे मित्र घरी येतात त्याचे कपडे घालून निघून जातात मला नाही असं सहन होऊ शकत म्हणजे मी तर माझ्या कपाटालाही कोणाला हात लावू देत नाही म्हणजे ना मी कोणाचे तरी कपडे घातलेत किंवा कोणीतरी परस्पर माझे कपडे घालते हे सहनच होत नाही मला मलाही नाही पण आज हे माझं नाही आहे ना मला सुप्रियका कोणी दिलं घालायला छान दिसतंय पण थँक्स तर ते घातल्यावर माझ्या असं लक्षात आलं की इतकं काही भयंकर नाही आहे हे सगळं जितकं मी इमॅजिन केलं होतं असंच असतं आपण फार रॅशनल असतो ना
इमोशनल गोष्टींना आपण दुय्यम मानतो, आपल्याला नाही सहन होत ते. पण काही काही वेळा त्या गरजेच्या असतात. म्हणजे गळा काढून मोठ्याने रडणं किंवा एखाद्या फालतू विषयावरती हसू येत नसताना सुद्धा गडाबडा लोळून हसणं, इट्स रिक्वायर्ड. नाही, मला नाही आवडत पण रडायला वगैरे. गुड. मी नाही रडत कधी. व्हेरी गुड. पण आता तुझा हक्काचा माणूस येणार आहे म्हटल्यावरती कदाचित त्याच्यासमोर मोकळेपणाने रडू शकशील. माहित नाही, बघू. मी ना पूर्ण तयारी केली आहे मनाची लग्नासाठी, पण कधी कधी मला असं वाटतं की जे हे असं माझं लग्न वगैरे ठरलंय हे सगळं बहुतेक माझं स्वप्नच आहे, आणि मी एक दिवस अचानक अशी स्वप्नातनं उठेन आणि मला कळेल की हे सगळं स्वप्न होतं. जाऊ देता मी काही बोलत राहील, पण वाचन अर्धवट राहिलंय. पण मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे या घरात मी एकटीच वर्ग चुकलेली विद्यार्थिनी नाहीये असं वाटलं. वर्ग चुकला असला तरी चांगला आहे. खाते. हो, थँक्स. गुड नाईट. गुड नाईट. सगळं पुस्तक घाण करून ठेवलंस, रेषा मारून मारून स्पेलिंग पाठ झाली आहेत का? पण आता ए राधा ये ग ये आलीस का? ये 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 अगं हे काय छान मिळालं की झालं ना व्यवस्थित. ए राधा वहिनी, झोपायच्या आधी आपण डमशेराज खेळूया का? हो अगं हो का? अरे पुस्तक बंद करून टाकली, तुझ्या सकाळी शाळा आहे, लवकर उठायचं. यार थोडा वेळ खेळू दे ना त्यांना हिच्या बरोबर. खेळू की का? इथे झोपतात का सगळे? हो अगं, म्हणजे सणासुदीच्या दिवसात आमच्याकडे खूप माणसं असली ना की आम्ही असे सगळेजण हॉलमध्ये गादे टाकून झोपतो, खूप मज्जा येते. अगं पण हिची सोय मी कुहूच्या रूम मध्ये केली आहे. आणि कुहू वाट बघतीये तुझी, तिची कवितांची वही उघडून. अगं बाई हो का? मग काय आता, ठीक आहे तू जा तिकडे. आई कुहूच्या रूम मध्ये कशाला ना, मी इथे झोपते ना सगळ्यांबरोबर मजा. अरे वा, चला म्हणजे राधा वहिनी आज आपल्या बरोबरच झोपणार. येस, इथे झोपणार राधा वहिनी. मला वाटलंच होत तुला इथे सगळ्यांबरोबर आवडेल म्हणून. ये ये ये, मी आले अंथरुणा घेऊन येते. हो हो ये बस. अगं उन्हाळ्यात तर ना आम्ही अंगणात मच्छरदाणा लावून झोपतो, मस्त मज्जा येते माहितीये. म्हणजे जितकी माणसं आहेत ना त्याच्या डब्बल गाद्या घालायच्या आणि लोळायचं सगळ्यांनी मस्त. राधा वहिनी, तू कोणाच्या बाजूला झोपणार आहेस? माझ्या बाजूला. ए नाही, माझ्या बाजूला. अरे माझ्या बाजूला. एक मिनिट, कशाला कटकट करताय तुम्ही दोघ जण? दोन बाजूला झोपा राधा वहिनी मध्ये झोपे. अरे इथेच झोपतात का सगळे? हो अरे. गुड नाईट राधा. ए घनश्याम. ए थांब रे. काय गो? काकू माझा घनश्याम, मी त्याला एक निरोप द्यायचा आहे. हो का? हो. मग बोलायचंय? हो. जा ना मग. काकू सोडा ना. हा काय सोडा ना काकू, जा काकू. पण अरे घनश्याम, मी इथे अशी नाही झोपू शकत. नाही पण तुझी सोय कुहूच्या रूम मध्ये केली ना. कुहूच्या रूम मध्ये कशी झोपणार आहे मी? अरे ही एवढी सगळी स्पेलिंग पार्ट झाली आहेत का तुझी? का नुसत्या रेषा? तुझं काय तिकडे लक्ष? हा अभ्यासात लक्ष ठेव. हा नाही तसं नाही, मला माझ्या खोलीत एकटीला झोपायची सवय, कडी लावून त्याला खुर्ची लावून झोपते मी. चला टाइम्स अप. आले आले काकू, दोन मिनिटं आले. काय करू मग आता? एक काम कर, इकडे झोप. काय? आत्ता पुरतं इकडे झोप, मग नंतर सगळे झोपले ना की मी येतो, मग मी तुला हळूच इशारा करतो, मग तू ये माझ्या रूम मध्ये. तू माझ्या रूम मध्ये ये, मी बाहेर येऊन झोपेन. ठीक आहे, बघूया. काय रे घना, काय चाललंय? अगं काय नाही, ते हे
नाही अगं ते आम्ही नाशिकवरून येत होतो ना तर ढाब्यावर जेवायला थांबलो होतो ते जेवण मस्त होत असं मी सांगतोय तिला नाही का जेवण हो का बोला बोला त्या जेवणाबद्दल आता बोलतोय का बोला बोला माझ्याकडून परमिशन मागून आपलं एक बरं नुकतंच लग्न ठरलं या बॅनर खाली आपण वाटेल ते बोलू शकतो आणि घरच्यांना असंच वाटतं की आपण काहीतरी रोमॅन्टिक बोलतोय चला चला आता बस चला गुड नाईट हॅलो आय मिस यू राधा तुम्हाला काय हसायला एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट गुड नाईट म्हणायला आलो तू गुड नाईट काकू बर बर काय ग राधा तुला काही अडचण नाही ना नाही मी कम्फर्टेबल आहे झोप हा शांत गुड नाईट बरं का गुड नाईट काय नाही ते मी तो पेला ठेवला ना त्याच्याकडे बघतोय मी काही बोलत काय पेल्यामध्ये पाणी तू ठेवलं जात काय काय नाही चल नाही काय म्हणजे उगाच ठेवलास का तू पेला इकडे मी बघितलं म्हणून आलो मी पुढे काय मिठाच पाणी येते राधाला कशाची दृष्ट लागू नये ना म्हणून ठेवलं काय गुड नाईट Thank you.
प्लीज कॉफी ठेवा, मला उशीर होणार आहे. आता पप्पा नाहीत बेटा, काल लग्न नाही का झालं आपलं, आता मी आहे तुझ्याबरोबर हा आयुष्यभर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काकू नाश्त्याला काय जाम भूक लागले आज ना? आज मी गुलकंद आणि चीजचे पराठे केलेत. मस्त 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 मस्त. नाही रे, मी पहिल्यांदाच केलेत. तू करतेस म्हणजे मस्तच होणार ना काको. राधा गेली? दादा गेली का घरी? अरे च्या, तू नाही काल तिला फार प्रेमाने राधा गुड नाईट आय मिस यू असं म्हणाला होतास. अगं बाई, गुड मॉर्निंग कुठे म्हटलंयस? ते मी फोनवर म्हणतो. फोनवर का? समक्ष म्हण. ये म्हणजे? ये रे, समोरासमोर काय ते बोलून टाकावं. ये घाबरतोस का? अरे राधा आहे, काल नव्हती का आली रात्री? अजून झोप. हो ए राधा, घना घना. हो बोल बोल बोल. सकाळपासून ना श्रीपाद भाऊजी वाट बघताय तिची. हो, चहा पिण्यासाठी, म्हणजे हिच्यासाठी स्पेशल कॉफी केली आहे हा त्यांनी. म्हणाले आज सुनबाई बरोबरच चहा पिऊ. सकाळपासून म्हणजे किती वाजल्यापासून? नेहमीप्रमाणे 6. अगं 9 वाजून गेलेत आता. फक्त 3 तास. ए राधा लिसन. अरे बायको आहे ती होणारी. जरा प्रेमाने राधा. अगं बाई राधुडी. ए राधा. ए राधा. राधा काय? राधा राधा उठ 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 उठ. सगळे उठले. उठ उठ राधा. उठ राधा. उठ उठ बाबा प्लीज. खिडकी बंद करा, सूर्य डोळ्यावर दे माझ्या. अरे खिडकी काय बंद करा. राधा उठ. राधा राधा मागे मागे. हे उठ उठ. चल राधा उठ उठ. राधा उठ राधा. उठ उठ. सगळे उठले. राधा प्लीज उठ उठ. बाबा बाबा प्लीज कॉफी ठेवा, मला उशीर होणार आहे. आता पप्पा नाहीत बेटा, काल लग्न नाही का झालं आपलं, आता मी आहे तुझ्याबरोबर हा आयुष्यभर. कशी उठली लगेच घाबरून? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. घनश्याम घनश्याम, तुला असं वाटतंय का की मी हे झाले घाबरले असं वाटतंय का तुला? मी मला असं काही हे होत नाही झोपेत. मला आठवलंय, मला कळतंय की मी रात्री झोपायला निघाले इथे, रात्री राहिले. काय कुठे मंडळी? कुठे बाकीची चिल्ली बिल्ली? कुठे चिल्ली बिल्ली? ती सकाळी शाळेत गेले. हे म्हणा त्यांची मधली सुट्टी झाली असेल. काय तू पण आता उठ, कारण माझ्या बाबांनी कॉफी बनवले आणि ते कॉफी प्यायला तुझी वाट बघताय. अरे तुझ्याकडे पण बाबा बनवतात चहा कॉफी, माझे पण पप्पाच बनवतात सकाळी कॉफी. हा पण आमच्याकडे एक फरक आहे. माझे बाबा फक्त सकाळचा चहा आणि कॉफी बनवतात आणि ते सकाळी 6 वाजल्यापासून तुझी कॉफी प्यायला वाट बघताय. ओके, किती वाजले? आत्ता 9. गुड मॉर्निंग बाबा. अरे गुड मॉर्निंग राधा, आलीस का? वा वा, ये छान छान. ये बघ, ही तुझ्यासाठी खुर्ची ठेवली बस. हा आणि तुझ्यासाठी फर्स्ट क्लास जायफळ युक्त कॉफी केली. तू कॉफी घेते ना? श्याम म्हणाला मला तुम्ही वाट बघताय. आज थोडासा उठायला उशीर झाला. मी रोज एवढी नाही झोपत, मी जरा खुट्ट झालं की जाग येते, पण इकडे जादूच आहे. या घराची जादूच आहे ती. एकदा झोपलं की मस्त झोप लागते. तुला सांगतो, चारही बाजूने वारा येण्याची सोय आहे. हो आणि प्रकाश सुद्धा भरपूर प्रकाश. तुला सांगतो आमच्या, अगे हे घेणार कॉफी घेणार गार घ्या. मस्त गेली, जायफळ युक्त आहे खास तुझ्यासाठी. आता दररोज नाही बरोबर घ्यायचं बरं की चहा कॉफी. हा कशी आली? छान झाली. हा जायफळ युक्त ना? हा होते स्वच्छ मनाने चांगल्या मनाने केली की प्रत्येक गोष्ट चांगली होते. ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग. हा तर मी काय सांग, सकाळचं सगळं काम मी करतो. म्हणजे कसं, रात्री ती सगळी कामं करून उशीर होते ना, सगळे त्याला झोपत होते. बाकी मग घरातलं झाडलोट चहा कॉफी सगळी कामं मी करतो, पाणी बिणी भरणं भरणं सगळं मी करतो. आणि काय सांगायचं तुला, घरात सांगत होतो, घरात हे घर आमच्या आप्पांच्या काकांनी बांधलेलं आहे. हो 109 वर्ष झाले घराला. बाप रे, इमॅजिन 109 इयर्स ओल्ड. एवढं जुनं घर आहे. हो मा
बाप रे बाप, फार छान घर आहे. म्हणजे ना असं मोकळं ढकळ आहे ओपन, आणि अंगणात असं ऊन सावली. ऍक्च्युली चित्र काढण्यासाठी ना असं हे खूप छान आहे. अरे हे घर आहे ना, हे घर तुझंच घर आहे. आता दररोज इथे चित्र काढायचं सकाळी तुपासून. हो बाकी तुम्ही काय काय करायचं, घरात खूप मेंबर्स आहे, प्रत्येकाला दररोज आले एक पकडायचं, त्याला इथं बसवायचं मॉडेल म्हणून आणि चित्र काढायचं. माझं पण काढायचं, माझी भारी इच्छा आहे. मी राजासारखा बसलेलो आहे सिंहासनावर, मस्त असं झुपकेदार मिशा, असं वाघ पडल्यावर वाघाच्या याच्यावर असं पाय देऊन. अरे नाही देवकी, देवकी तू इथं बस, ही राणी चप्पल सकत बसली इकडे. बस तर तू ऐक कॉम्पोजिशन देतला आणि असं असा उभा येतील असा मिशा मिशाला आणि वाघ इथे पडलेला असा फोटो, असं तैल चित्रपट लटकवायचं घरात. अरे घर म्हणजे राजवाडाच आहे ना, तू इथं का बसली? म्हणजे काय अगं उभी राहा ना, तुम्ही सांगितलं तिथे बस. तैल चित्र पडतो आता इथे उभी राहा, मला बसू देतील वा. हे काय हा असं तैल चित्र, थांब जरा बोलतोय, असं तैल चित्र मला लटकवायचं. झालं बोल काय ग, कशी काय कॉफी यांच्या हातची? कालपासून चाललो होतं राधाला मी अशी कॉफी करून देणार तशी कॉफी करून देणार. विचार कशी झाली ते विचार. काय ग कशी झाली आहे? मस्त झाली. हा मान सरळ मान सरळ. अच्छा अच्छा हा पॉझिटिव्ह थिंकिंग ऑलवेज. हो य आता बोलत काय बसला तिच्याशी, काम वगैरे असतील तिला, विचारलत का तिला? आय एम सॉरी. बरं काय पुढचं काय कार्यक्रम काय पुढचा? काय नाही, मला जायचंय ऑफिसला आहे पण थोडस उशिरा गेलं तरी चालू शकेल. मग गेलंच पाहिजे पण. बरं जायला पाहिजे जायला पाहिजे. मी काय रिटायर्ड माणूस आहे. खूप मस्त वाटलं मला इकडे बसून गप्पा मारायला. म्हणजे मला ना खरं तर असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदाच असे चहा कॉफी पीत गप्पा मारतो. जसं काय आपण रोज इथे बसून चहा कॉफी पितो असं रुटीन सारखं वाटत. अरे वा, आपण दररोज एकत्र चहा कॉफी प्यायची. डील फायनल. हो काय तुला तुम्ही असं एकदम. अरे बघ सासराणी सून बोलत असताना माझं तोंड घालायचं नाही. तू तिला हळदी कुंकाला घेऊन जाते बोलतो काय की मी? अहो आता निघू दे तिला, उशीर होतोय. त्यात म्हणलं ना उशीर गेला तरी चालेल म्हणून. हो आणि परत येशील ना तेव्हा यांच्या कचट्यात सापडू नको, नाही तर रोज उशीरच होईल तुला. हो काय आई तुम्ही. पण आपलं डील पक्क आहे दररोज सकाळी सकाळी चहा कॉफी एकत्र. चहा कॉफी निघू मी आता. आज आज जायलाच पाहिजे. नाही जा जा, माझं काय म्हणणं नाही, मी रिटायर्ड माणूस. अच्छा ओके अच्छा बाय 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 बाय. आणि तुला कुठे तोंड घालत असेल ती आणि मी बोलत असताना? काय तुमचं चाललंय राजा काय राणी विषय माहिती तर बोलते कशाला तू? विषय काय होता आमचा? आमचं काय होतं? असा वाघ इथे पडलेला आहे इथे मिळा, हसणार काय नाहीये. आज काहीतरी मूड वेगळाच दिसतोय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.